पनवेल उरण आणि खालापूर तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजना रखडल्या आहेत, कारण एकच ठेकेदार अनेक ठिकाणी असून ते काम करत नाही. सरपंच किंवा अधिकाऱ्यांचे फोनही घेत नाही. काही ठिकाणी त्यांनी पोट ठेकेदार नेमले आहेत, ते देखील काम करत नाहीत. त्यामुळे ही योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून नवीन ठेकेदार नेमावा अशी सूचना पनवेल येथे झालेल्या आढावा बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या. जलजीवन मिशन योजनांच्या कामाबाबत पनवेल उरण आणि खालापूर तालुक्यातील अनेक सरपंच आणि नागरिकांच्या तक्रारी आल्याने आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांना आढावा बैठक घेण्यास सांगितले होते. त्यानुसार पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ भरत बास्टेवाड, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, पनवेलचे गटविकास अधिकारी संजय भोये, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदार उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेण्यात आला. 2022 कामाची वर्क ऑर्डर निघूनही अद्याप काम सुरू नाही, तर काही ठेकेदारांनी काम सुरू करून बंद केले आहे, फक्त पाईप आणून ठेवले आहेत. काहींना रक्कम वाढवून पाहिजे, तर काहींनी 80% रक्कम घेऊन पुढील काम बंद केले असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठेकेदार निविदा मंजूर झाल्यापासून त्या गावात गेलेलेच नाहीत. काही फक्त एकदाच जाऊन आले आहेत. ते सरपंच, ग्रामसेवक किंवा अभियंतांचे फोन घेत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. काही ठेकेदारांनी आजची बैठक लावल्यावर एक दिवस येऊन काम केल्याचे दिसून आले, तर अनेक ठेकेदार बोलावूनही या बैठकीला आले नाहीत. काही गावांमध्ये पाण्याच्या टाकीसाठी जागा दिली नसल्याचे दिसून आले. त्याबाबत अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून तो प्रश्न सोडवावा असे सांगण्यात आले. वनखात्याच्या जागेचा प्रश्न रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी सोडवला असल्याने तेथील काम ताबडतोब सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार महेश बालदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी असलेल्या जलजीवन मिशन योजनेचे काम रखडवणाऱ्या ठेकेदारांना कायमस्वरूपी शासनाच्या काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. जनतेशी असे खेळणाऱ्या ठेकेदारांना अद्दल घडवणे गरजेचे असल्याचे सांगून लगेच नवीन ठेकेदार नेमून काम सुरू करावे असे सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावागावात पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध नाही, अधिकाऱ्यांनी योजना बनवताना स्थानिक लोकप्रतिनिधींसाठी विश्वासात न घेता जागा ठरवल्याने असे प्रकार घडले आहेत. त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून जागा ठरवण्याच्या सूचनाही त्यांनी केली. त्याचप्रमाणे शेडूंगमध्ये गावकऱ्यांनी जय मल्हार सोसायटीला योजनेतून पाणी देण्यास विरोध करणे बरोबर नाही. पनवेल उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे. गावात बिल्डिंग झालेली चालते, पण त्यांना पाणी देणार नाही अशी भूमिका घेणे योग्य नाही असे ते म्हणाले. रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या तसेच काहींना 15 मुदत देऊन काम न सुरू केल्यास त्यांना बदलण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. बैठकीचा समारोप करण्यापूर्वी मी माननीय शिवसाहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आमदार महेश बालदीजी आणि मी दोघांनी मिळून त्यांच्याकडे आग्रह धरला. पालकमंत्री महोदयांनी आदेश दिले की प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन बैठका घ्या आणि त्याप्रमाणे आजची बैठक या ठिकाणी पार पडली. अनेक सरपंच, ग्राम त्या ठिकाणचे ग्रामविकास अधिकारी किंवा त्या ठिकाणचे ग्रामसेवक यांना त्यांनी आमंत्रण दिली की जेणेकरून आपल्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश व्हावा. जे जे प्रत्यक्ष आले आणि जवळपास 11 आतापर्यंत थांबले असे सर्व लोकप्रतिनिधी, त्याच्यात ग्रामपंचायतचे सदस्य असतील, उपसरपंच, सरपंच किंवा ग्रामस्थ, हे जे थांबले त्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. शिवसाहेब बऱ्याच काळापासून या मोहिमेच्या संदर्भामध्ये लोकांच्या तक्रारी होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषत्वानं प्रत्येक घरापर्यंत पाणी जावं यासाठी मोहीम आखली. त्याचं नियोजन करत असताना त्याच्यामध्ये जे शॉर्टफॉल आहे, त्रुटी आहे, त्या भरून काढण्याच्यासाठी म्हणून आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. जिथे कामच सुरू झालेलं नाही तिथे कंत्राटदारांवर ती कारवाई व्हावी. आपण सांगितलं होईल ज्या ठिकाणी काम दर्जा चांगला नाही तो तपासला गेला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा कारवाई व्हावी. मला हे मान्य आहे की एकाच वेळेला जिल्ह्यात, राज्यात, देशात
सगळीकडे कामात आलं. मी मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो, तिथे 7 दिवस होतो, 7 दिवस तिथे सुद्धा याच पद्धतीच्या तक्रारी होत्या. तर त्यामुळे एकाच वेळेला कामं सुरू झाली, त्यामुळे कंत्राटदार जे आहेत हे मर्यादित आणि त्यांनी एकाच वेळेला 20-30 त्यापेक्षा जास्त कामं घेतली. आता घेतली आणि सबकॉन्ट्रॅक्टर पण नेमले. आमचा सबकॉन्ट्रॅक्टर नेमण्याला अधिकृतरित्या विरोध नाही. काही विरोध करायचं कारण नाही, काम चांगलं झालं पाहिजे आणि काम तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन, कारण काम त्यांच्यासाठी आहे. तर यासाठीचा पाठपुरावा हा आपल्या माध्यमातून झाला पाहिजे. त्यामुळे यासाठी आपण आग्रह धरावा. मगाशी आम्ही काही इतिवृत्त लिहिलं नाही, इतिवृत्त तुमच्या अधिकाऱ्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे ज्या बाबतीत कामाला टर्मिनेट करायचं टर्मिनेट करा, ज्याला ब्लॅकलिस्ट करायचं ब्लॅकलिस्ट करा, ज्याला मुदत द्यायची आहे मुदत द्या, पण ठरवलेल्या मुदतीत तो काम करणार नाही त्याला मात्र त्याचंही काम टर्मिनेट करा, अशी विनंती करतो. अधिकाऱ्यांवरती सरसकट दोषारोप करणं हे काय आम्हाला आवडत नाही. आमदार महेश बांदी असतील किंवा मी असेल, आम्हाला आवडत नाही. पण जे काम आपण जबाबदारी म्हणून स्वीकारलं ते काम आपण पूर्ण केलंच पाहिजे. या बाबतीत मात्र आमचा आग्रह आहे. आणि एकदा या योजना पूर्ण झाल्या आणि तुमच्याकडून सर्टिफिकेट, युटिलिटी सर्टिफिकेट 100% गेलं, मग सरकार कुठलंही आमच्याकडे ढुंकून बघणार नाही. आणि त्यावेळेला त्या ग्रामपंचायतीकडे उरलेल्या योजना पूर्ण करायला निधी असणार नाही. त्यामुळे आज जिथे प्रशासक असतील, आज जिथे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्तर अधिकारी असतील, तर त्यांच्या सूचनांकडे गंभीरपणानं पाळून त्याप्रमाणे कारवाई, मग ते खालापूर असेल, उरण असेल, पनवेल असेल, त्या ठिकाणी तशी कारवाई झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे. आधीचे सीओ गेले मग त्या सीओंवरती आरोप करायचे, आताच्या सीओंना त्या ठिकाणी ते गेले की मग त्यांच्यावर आरोप करायचे. त्यापेक्षा आज जे आहे, आज ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनी ती पार पाडली पाहिजे आमचा आग्रह आहे. या विषयाच्या अनुषंगानं आपण काळजी घ्यावी अशी विनंती करतो. वेगवेगळ्या ठिकाणी घनकचरा आमच्याकडे पनवेल परिसरामध्ये, पनवेल शहराला लागून ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा खालापूर तालुक्यातले किंवा मोठ्या ज्या ग्रामपंचायती आहेत, घनकचरा निर्मूलन याचं प्रोसेसिंग करूनच निर्मूलन होऊ शकतं. कचरा डेपो तो त्या घनकचऱ्याचं साधन नाही, आजच्या मीटिंगचा तो विषय नाही, पण याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्या ज्या ठिकाणी सरपंच हजर आहेत त्यांनी, ग्रामसेवक ग्रामसेवक ग्रामस्तर अधिकारी आहेत त्यांनी या संदर्भामध्ये आत्ताच आपापल्या BDO मार्फत अशा पद्धतीनं फॉलोअप केला तर तिथले तिथले आमदार म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा करायला तयार आहोत. जिथे सिडकोकडे जागा मागावी लागेल मागावी लागेल, शासनाकडे मागावी लागेल मागू. पण दिवसात आपल्या माध्यमातून शासनाच्या योजनेतून आम्हाला यासाठी पाठपुरावा करायचा आहे. आणि यासाठी लागली तर गिरीश महाजन साहेबांच्याकडे बैठक घ्यायला आम्ही तयार आहोत. आपण पुढाकार घ्यावा, याचा सगळ्याचा आराखडा तयार करावा आणि एखादी योजना आणून प्रामुख्यानं मोठ्या लोकवस्तीच्या ग्रामपंचायती आहे त्याच्यासाठी घनकचरा निर्मूलनासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती या निमित्तानं करतो. आज आपण विशेषत्वानं यासाठी आला, त्याबद्दल शिवसाहेब आपलं, शासकीय अधिकारी जे जे आहेत, जे जे चांगलं काम करतायत, त्या सगळ्याचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो.